तर बघू शकता किती पाऊस पडतो आहे. स्टार्टिंगला थोडासा चालू आहे आणि हे आमची घरं आहेत, लाईनीत आहेत आणि मधूनच रोड गेला आहे आणि खूप छान वाटतं आहे पाऊस पडल्यावर. घरांचं सौंदर्य आणि आजूबाजूला परिसर बघा असं वाटतो. वरती डोंगर मधूनच रस्ता गेला आहे आणि साईडने घरं आहेत आमची चालीसारख्या, मुंबईतल्या चाली कशा असतात त्याचप्रमाणे. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणी माणूस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली तर लाईक आणि शेअर नक्की करा. तर शिमग्याचा सीझनच चालू आहे आणि शिमग्याच्या सीझनमध्येच पावसाची सुरुवात झाली आहे. 2 दिवस झाले आज पाऊस पडतो आहे, आजचा 2रा दिवस तर शिमग्यात मोठा पाऊस. वारा तर खूप सुटला आहे, बघा नारळीचं झाड कसं हलतं एकदम जोमाने. आणि हो जिकडे तिकडे हिरवलंच वाटते, असे झाडे खूप जोरात म्हणजे वाऱ्याने हलत आहेत. तर बघू शकता इकडे साईडचं वातावरण कसं आहे, साईडचा परिसर एकदम सुंदर वाटतं आहे. आणि माती जी भिजल्यावरती जो सुगंध आहे तो कसा एकदम खूप सुवास एकदम छान वास येतो. तर हे बघा आमची छोटी कशी दरवाज्यात उभी आहे, पावसाचा आनंद घेते. पुढे चालूच आहे जोरात पाऊस, सगळीकडे धावपत चालले कारण पाऊस आला म्हणून. इकडे ही पूर्ण आमची वाडी आहे, वाडीतील घरी रस्त्यामध्येच. आणि पाऊस जोरात आलेला आहे, पुढे बघू शकता किती पाणी आलं आहे. हे बघा हे पुढे पाणी दाखवेन तुम्हाला. हे बघा किती पावसाने पाणी आलं आहे, पूर्ण जमीन पूर्ण ओली झाली. त्यामध्ये खूप छान वास येतो आहे जमिनीचा, जमीन भिजल्याचा मस्त छान वातावरण खूप रम्य वाटतं एकदम छान. पावसाल्यापेक्षा म्हणजे एक वेगळीच मजा आहे. अचानक पाऊस पडणे, ऊन असणार सकाळपासून दुपारपर्यंत आणि दुपारी अचानक पाऊस आल्याने खूप छान वाटतं. एकदम गारवा असेल तिकडे पसरतो. आणि हे बघा किती पाणी आलं आहे आमच्या अंगणामध्ये. कोकणामधील असं खूप छान वाटतं एकदम. घराच्या खिडकीतून वरून व्हिडिओ काढलेली आहे, बघा कसं वाटतंय घरं वाटतात बघा कशी एका लाईनीत 1, 2, 3, 4 अशी. खूप छान वाटतं गावाला. धन्यवाद, थँक्यू सो मच.